पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. सातही समुद्रांवर स्वार होण्याची जिद्द बाळगणाऱ्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रभात कोळी याने आतापर्यंत 5 समुद्र पार केले आहेत. त्यानिमित्त प्रभात कोळीचा सत्कार आणि पुढील मोहिमेसाठी शुभेच्छांचा कार्यक्रम रविवारी उलवेनोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाला. यावेळी उपस्थितांनी प्रभात कोळी याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये सराव करणाऱ्या प्रभात कोळीचे जगातील 7 समुद्र पोहून पार करण्याचं स्वप्न आहे. त्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. या मोहिमेत त्याने नुकताच 5 समुद्र पोहून पार केलाय. त्याबद्दल त्याचा गौरव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उलवेनोड 2 अध्यक्ष विजय घरत, काका भगत, मनोहर उलवेकर, प्रभातचे वडील राजू कोळी, साईचरण म्हात्रे, दीपक सर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी तुळशीचे रोप देऊन प्रभातचा सत्कार करण्यात आला. मी प्रभात कोळी, मी आरटीएससी क्लब मध्ये स्विमिंग पूल आणि जिम साठी येतो. मी आता जे चॅलेंज केले आहे, मी माझा मेन चॅलेंज आहे 7 समुद्र, 7 चॅलेंज, ओशन 7 म्हणून चॅलेंज आहे, ते मला कम्प्लीट करायचं आहे. त्यापैकी माझं 5 झालेले आहेत आणि शेवटचे 2 बाकी आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट, म्हणजे त्याव्यतिरिक्त मी साऊथ आफ्रिकेमध्ये पण इव्हेंट केलेत, 6 इव्हेंट केलेत नवीन. परत मी हे पण केलेत आपलं जर्सी टू फ्रान्स आणि अराऊंड जर्सी हे इव्हेंट्स आहेत, ते मी केलेत. असे म्हणजे जगभरात केले थोडेफार इव्हेंट असतात. पण मी एकच सांगतो की हे जे आरटीआयसी क्लब आहे, हे म्हणजे सगळ्यांसाठी खूप चांगलं क्लब आहे. सगळे स्पोर्ट्स तिकडे आपण बोलू शकतो सॉर्ट ऑफ प्रोत्साहित करतात. तुम्हाला आपले जिमचे जे कोच आहेत दीपक तावडे सर, ते पण खूप म्हणजे प्रोफेशनल आहेत. ते एकदम सगळे म्हणजे नीट तुम्हाला समजून करून देणार, असं म्हणजे काय कसं पण करून नाही देणार, समजून करून देणार. आणि आपले जे क्लबमधले जे मेंबर्स आहेत, बाकी जे आपले रामशेठ ठाकूर सर आहेत, त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. म्हणजे हा जो स्विमिंग पूल आहे, आपण बघतो काय टायमिंगपर्यंतच देतात, पण त्यांनी मला म्हणजे सांगितलं की तुला जेवढा हवं आहे तेवढं तू प्रॅक्टिस कर. कारण मुंबईमध्ये तुम्हाला पूल जर बघायला गेलं तर 2 तासाच्या वरती तुम्हाला स्विमिंग करून देत नाही, पण त्यांनी सांगितलं मला की तू 10 तास करू शकतो तुझ्यावर.